सिटी न्यूज वसा जनसेवेचा। भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या बसने धडक दिले। यामध्ये विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। ही घटना 7 ऑक्टोबर रोजी सकाळी अकोला ते अमरावती रस्त्यावर कुरणखेड गावाजवळ घडली आहे। माजी आमदार विजयराज शिंदे हे अमरावती येथे भाजप नेते अनिल बोंडे यांना भेटण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी कार क्रमांक MH 28AN 2757 येथे जात होते। दरम्यान कुरणखेड गावाजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या अकोला ते कारांजा बसनं समोरासमोर धडक दिली। यामध्ये विजयराज शिंदे हे जखमी झालेत। अपघातानंतर जखमी झालेल्या विजयराज शिंदे यांना अकोला येथे उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे। त्यांची प्रकृती ठीक आहे। सिटी न्यूज बुलढाणा।